नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या अमिकास्त काय यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाच्या बातमीचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ सोयाबीनच्या भाववाढीबद्दल असणार आहे, ज्यामध्ये सोयाबीनचे भाव वाढणार असल्याची माहिती आपल्याला पुढे निघून येताना दिसून येत आहे। तर एकंदरीत किती रुपयांची भाववाढ ही होणार आहे आणि नेमकी कधीपर्यंत ही भाववाढ होईल, तर हे सर्व काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती, दररोज अशाच प्रकारे शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका। तर देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पिकं काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे। त्यातच जागतिक बाजारात पामतेलाचा घटलेला पुरवठा आणि वाढत्या दरामुळे सोयाबीनला मागणी वाढली आणि दरात वाढ झाली आहे। तर सध्या सोयाबीन 4,200 रुपयांवर पोहोचले असून येत्या महिनाभरात विक्रमी 4,900 ते 5,200 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। मित्रांनो, सोयाबीन हे तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचं पीक आहे। सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात अधिक घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दरात वाढ होणार असल्याचंही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। आणि असं वक्तव्य कोहिनूर फीड अँड फूड लिमिटेडचे व्यवस्थापक संचालक ए जे पंजवानी म्हणाले, देशातील एकूण तेलबिया उत्पादनात 30% हिस्सा हा सोयाबीनचा आहे। मंगळवारी जानेवारीच्या करारासाठी NCDX वर सोयाबीनचा व्यवहार विक्रमी प्रति क्विंटल 4,228 रुपयांनी झाला, तर इंदोर येथील बाजारात 3710 रुपये हमीभावापेक्षा जास्त 4150 ते 4200 रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले। सोयाबीन उत्पादनात घट झाल्यामुळे येत्या महिन्यात 4,900 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोविंदभाई पटेल यांनी दिली आहे। देशातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे सुद्धा ICAR च्या तज्ज्ञांनी सांगितले आहे। बाजारातील आवक निम्म्याने कमी झाली असल्याने सोयाबीन उत्पादक सोपाने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा 80 ते 82 लाख टन होण्याची शक्यता आहे, असे चीन येथील खाद्यतेल उद्योगाने म्हटले आहे। मित्रांनो, याचा परिणाम म्हणून पामतेलाचे सुद्धा दर वाढले आहेत। जागतिक बाजारात सोयाबीनसह पामतेलाचे दर वाढले आहेत आणि मलेशियन बोर्सवर कच्च्या पामतेलाचे दर 3 वर्षातील उच्चांकी म्हणजेच 49,845 रुपये एवढ्या टनावर पोहोचलेले आहेत। तर ही होती संपूर्ण माहिती सोयाबीनच्या भाववाढीबद्दलची। मित्रांनो, याबद्दलचे जर तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून सर्व शेतकऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका आणि दररोज अशाच प्रकारे शेतीविषयक माहिती, कर्जमाफी असो किंवा इतर कोणतीही शेतीविषयक माहिती, दैनिक बाजारभाव आणि हवामान अंदाज यासाठी आपल्या अमिकास्तकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।